एमएसएवी की लापरवाही से जहांगीर कॉलोनी एकता नगर में गई युवक की जान। मिली जानकारी के मुताबिक अरुण गाय के जो एक राशन दुकानदार है, राशन से भरा टेम्पो को बिजली के तार से लगा झटका, जिसकी वजह से अरुण की मृत्यु हो गई। परिसर के नागरिकों ने कई बार शिकायत देने पर भी एमएसएबी की तरफ से इसके तार नहीं बदले गए थे और रख रखाव की कमी थी, नागरिकों का ऐसा कहना है। औरंगाबाद शहर में इस प्रकार के खतरे के पुल बहुत सारे हैं, लेकिन एमएसएबी की लापरवाही के चलते आगे भी इस प्रकार की घटनाएं होने की संभावना। घटनेमुळे लाईटमुळेच घडली, यानं नसतं चांगलं जोरडा असतं ना तर कशाला मूर्ती झाली असती साहेब? सकाळी गेल्या वर्षभरापासून हे जे आपण लाईट बघताय, ही जी लाईन गेलेली आहे, ही लाईन दुरुस्तीचं फक्त काम चालू आहे। याच्यामध्ये रिपेअर आणि मेंटेनन्स कुठल्या प्रकारचा आम्हाला दिसत नाही। नागरिकांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा या ठिकाणी प्रशासन थातूर मातूर काम करून कॉन्ट्रॅक्टर आम्ही लेबरला विचारतो की का नाही होत, तर लेबर म्हणतात की कॉन्ट्रॅक्टरला आम्ही सांगितलेलं आहे की वायर पूर्ण चेंज करा, पण या ठिकाणी शासन आणि हे कॉन्ट्रॅक्टर लोक वायर चेंज करत नाही, त्यामुळे आज या ठिकाणी एक व्यक्तीचा बळी गेलेला आहे। तर प्रशासनाने आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर जो काही दोषी आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी। आपलं नाव? माझं नाव विवेक सोनवणे, नागरिक मी एकता नगर मध्ये। कधीपासून होतं याचा प्रॉब्लेम? याचा प्रॉब्लेम एक वर्षापासून चालू आहे, गेल्या 8 दिवसापासून छोटे मोठे रिपेअर आणि मेंटेनन्सचे काम चालू आहेत साहेब। याच्या आधी नगरसेवकांनी काही तक्रार केली नव्हती? त्याची आयडिया नाही आहे मला। मावशी, या आधी तुम्ही या तार साठी काही तक्रार वगैरे काही दिली होती का? नव्हती दिली, सगळ्यांना सांगितलं होतं, कोणी काहीवर नाही घेतलं, हे असं होईल म्हणून माहिती नव्हती कोणाला। त्याच्यामुळे आज घटना अशी झाली का माणसाची मृत्यू झाली। माणूस कोणी? माणूस कोणी होता? कोण? राहुल गायक। ते कोण आहे? आमचे वाडेकर। दुकानवाला गाय का?